भाजपला परभणीची जागा मिळावी या मागणीसाठी बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर सागर बंगल्यावर काही वेळापूर्वी दाखल झालेत. भाजपला परभणीची जागा मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याबद्दल आता सागर बंगल्यावर खलबत सुरू आहे. हिंगोली लोकसभेसाठी भाजप आग्रही असल्याची माहिती मिळते आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी केली आहे. हिंगोलीची जागा भाजपने लढवावी ही मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. हिंगोलीतील स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला कोणकोण नेते आलेत त्यावर एक नजर टाकूया. शिवेंद्रसिंह राजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. सातारा लोकसभेसाठी तिढा अद्याप कायम आहे. उदयनराजे दिल्लीत आहेत, शिवेंद्रराजे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. पुणे लोकसभेवरही सागर बंगल्यावर खलबत सुरू आहेत. राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर लोकसभेसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. राहुल लोणीकर सागर बंगल्यावर आहे तर परभणीची जागा मिळावी अशी ही त्यांची मागणी आहे. हिंगोलीच्या जागेसाठी स्थानिक पदाधिकारी फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. हिंगोलीची जागा मिळावी असा शिष्टमंडळाचा फडणवीसांकडे आग्रह आहे.